हॅलो मित्रांनो, आता आम्ही चाललोय भांडुपला. छोट्या बहिणीकडे चाललेलो आहे. हा आहे आमचा घरातला मेन माणूस अथर्वा, कोण आहे रे? आणि हा आहे माझा मोठा भाचा. ह्याच्याशिवाय घरातला तर आमच्या असा विषय झाला आहे, हा करता माणूस झाला आहे. कुठं बाहेर जायचं असेल किंवा काय काम करायचं असेल तर ह्याच्याशिवाय काही होत नाही. आणि तो पाठचाही त्याच्या तो असला की काय काम होत नाही असा विषय आहे. आम्ही आता भांडुपला चाललोय, त्यांनी बोलवले आज जेवण करण्यासाठी. तर आता आम्ही गाडीतून चाललो आहे भांडुपला. आज सकाळी मच्छी घेऊन आलो, सुकी मच्छी, आणि थोड्या वेळाने मग दाखव तुम्हाला. तुम्ही हा फोटो बघत असाल. या फोटोमध्ये अथर्वचे ट्रान्सफॉर्मेशन दाखवलेलं आहे. गेल्या 4 महिन्यापूर्वी तो जवळजवळ 100 किलोच्या आसपास होता. 100 किलो ना, 106 किलोच्या त्याचं वजन होतं. आणि आज त्याचं वजन आहे 75 वजन आहे. हे त्याने किती महिन्यात गेलं? 6 महिन्स. 6 महिन्याच्या आतमध्ये त्याने जवळजवळ 30 किलोच्या वरती वजन कमी केलेलं आहे. म्हणजे ते एक हर्बल लाईफ म्हणून प्रोडक्ट आहे, त्याची त्यांनी मदत घेतली. पण ते खाण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या डाएटवर किंवा बाकीच्या गोष्टींवर एवढा कंट्रोल केला की अक्षरशः म्हणजे आपण स्वतःसुद्धा जर एखादी गोष्ट आपल्या आवडीची असेल आणि ती गोष्ट जर आपल्या समोर आली तर आपण ती खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणजे आपण टेस्ट तरी त्या गोष्टीचं करू. पण त्याने आम्ही आजूबाजूला, तुम्ही चिकन असू द्या, मटन असू द्या किंवा कुठलाही प्रकार असू द्या, हॉटेलमध्ये गेला तरी सुद्धा त्याच्या आवडीचं कुठलीही गोष्ट असू द्या, तर त्याने गेल्या 6 महिन्यामध्ये असा कुठलाही त्याने ते रूल त्याने तोडला नाही त्या डाएटचा. आणि त्याने कुठल्याही पदार्थाचा टेस्टसुद्धा करण्यात टेस्टसुद्धा केलं नाही त्याने. इतका म्हणजे त्याने ते कंट्रोल ठेवला स्वतःवर. आणि त्या कंट्रोलमुळे आज त्याचं वजन 30 किलोपेक्षा जास्त कमी झालेलं आहे. जे 6 महिन्यापूर्वी आम्ही त्याला प्रत्येक वेळी त्याचे पप्पा किंवा आम्ही त्याला टॉट मारायचो त्याच्या बॉडीवरून किंवा वजनावरून, आणि आज आम्ही त्याच्याकडे असं म्हणजे एका वेगळ्या नजरेने बघतो की ज्या माणसाने, जो माणूस म्हणजे बेडरूममध्ये उठला की सोफ्यावरून बसायचा आणि सोफ्यावरून उठला की बेडरूमवर जाऊन झोपायचा, तर तो माणूस आज 30-35 किलो वजन कमी करून स्वतःवर कंट्रोल ठेवून त्यानं ही आता ह्याची बॉडी बघितली. तुम्ही फोटोमध्ये पण त्याचं ट्रान्सफॉर्मेशन बघू शकता. म्हणजे जर आपण मनामध्ये आणलं तर काही करू शकतो या जगामध्ये. या गोष्टीचं हे ज्वलंत उदाहरण आहे. धन्यवाद. आता आम्ही फिरण्याचं कारण हे आहे की आमचा हा गडी थोड्या दिवसामध्ये त्याचं ऍडमिशन झालंय फॉरेनला, रशियाला. तो तिकडे कॉलेजसाठी जाणार आहे. आता कोरोना, नवीन ओमिक्रॉन आल्यामुळे काय आता किती दिवस लागतील हे सांगू शकत नाही. पण तरी पण त्याला तिकडं म्हणजे कॉलेजसाठी, आता कॉलेज चालू झाले, ऑनलाईन लेक्चर वगैरे चालू झालेत, त्याला तिकडे जावे लागेल. त्यामुळे त्याला आईने आणि पप्पांनी त्याला आता फ्री हँड दिलेला आहे थोडं फिरण्यासाठी. तो कालच 2-3 दिवसासाठी नेरळला जाऊन आलेला आहे मित्रांसोबत. आणि आज तो रात्री आला आहे 11 वाजता, आणि आज संध्याकाळी परत तो गोव्याला चाललाय. इतकं त्याने म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये इतकं प्रियाण कधी दिलं नव्हतं घरच्यांनी. आता कसा तो बाहेर चाललेला आहे त्यामुळे दिलेला आहे. आणि हा माणूस पण तो प्लॅनिंगमध्ये होता, पण अचानक त्या ऑनलाईन एक्झाम त्याची शेड्यूल आल्यामुळे तो कॅन्सल झालेला आहे. आता यांचं पण अजून काही माहीत नाही जाणार आहेत की नाही ते संध्याकाळपर्यंत कळेल आपल्याला. कालही नेरळला फिरायला गेलेले, त्यावेळी तिथं तो किस्सा करून आलेत. त्याचा मित्र ओमकार म्हणून आहे, तिथे किस्सा केला. सांग थोडं. ते आता 31 असल्यामुळं
त्याचा प्रोग्रामचा साहित्य घ्यायला गेलेलो आम्ही वाईन शॉपला. तर तिथे 31st असल्यामुळे मास्क वगैरे घालून कंपल्सरी होतं शॉपमध्ये यायला. काचा स्वभाव असा आहे की थोडासा भाईगिरी मधला वगैरे थोडस आहे, त्यामुळं आम्ही गेलो मास्क घालून, पण तो काय म्हणजे त्यांनी घातला नाही मास्क आणि तो मागे थोडासा थांबला. तो मालक जो होता तो आला आणि त्यांनी रिक्वेस्ट केली की मास्क घाल. ह्याचा म्हणजे थोडासा आरोग्यातली बोलला की मी येत नाहीये तिथे दुकानात, मग कशाला मास्क घालू, मी इथंच थांबतोय. आता तो पण त्याला पण कदाचित टाइमपास हवा होता ओनरला, म्हणून मग त्यांनी पण बोलवले दोघा तिघा जणांना, म्हटले फाईन मारा वगैरे. असं ते वाढत वाढत गेलं, थोडस शिवी वगैरे दिली त्यांनी, आम्ही ऐकत होतो काय म्हणतात काय नाही ते. मग त्यानंतर त्यांनी पोलीसवाल्यांना बोलवलं. पोलीसवाल्यांना बोलवलं तर ओनरला पण थोडंसं दाखवायचं होतं की मी बाबा थोडासा ओनर आहे आणि दबाव यंत्र त्याला क्रिएट करायचं होतं. त्यामुळे त्यांनी थोडस म्हणजे आमच्याकडे पोलीसवाला यायच्या अगोदरच त्यांनी त्याची बंदूक वगैरे जी होती पिस्तॉल सर्व्हिस रिव्हॉल्वर ती स्वतःकडे घेतली काढून, आणि शर्ट त्यांनी मुद्दामून वरती केलेला. तो शर्ट वरती करून आमच्याकडे आला. थोडस म्हणजे त्याचं असं हे होतं की बाबा रिव्हॉल्वर आहे माझ्याकडे बघा आणि घाबरा. तर मग त्या म्हणजे तसं तो बोलला पण मेन्शन पण केलं, घोडा लावून आलोय मी, तुम्हाला हे करायला किती वेळ लागेल वगैरे असं. पण आम्ही काय म्हणजे आम्हाला थोडासा अंदाज आलेला की बाबा त्या मालकाला थोडासा टाइमपास हवा आहे, कदाचित दगदगीमुळं त्याला बोर झाला असेल म्हणून तो करत होता एंटरटेन. आम्ही पण थोडस नॉर्मल झालो, त्याला सॉरी वगैरे म्हटलं आणि मग निघालो तिथून. असाच एक दुसरा किस्सा आमच्या बाबतीत झालेला. गावाला इलेक्शन होतं आणि इलेक्शनच्या वेळी आम्ही सगळे गावाला होतो. त्यावेळी जरा आमचा एक मित्र होता तात्यासाहेब गोरड म्हणून, तो सोलापूरला कॉलेजला होता. त्याची एक्झाम KT ची एक्झाम असल्यामुळे तो जरा पाठी थांबलेला. परत त्याला तो आला आणि मसवडपासून मसवडपर्यंत ST होती आणि तिथून पुढे काय आमच्याकडे ट्रॅव्हलिंगचं असं काही पॉसिबल होत नाही, आपली सोर्स नाही होत. मग तेव्हा केतन आणि मी केतनची गाडी घेऊन आम्ही त्याला आणायला गेलो वडजल फाट्याला. वडजलपर्यंत माहिनीला जाणारी मसवड माहिनी गाडी होती. आम्ही माहिनी वडजल फाट्याला आणायला गेलो. मग संध्याकाळच्या 6:00 आसपास आम्ही गेलो असेल. मग गेल्यानंतर आम्हाला आमच्यातल्या एका व्यक्तीने चपटी आणायला सांगितलेली देशी. मग तिथं वडजलचा एक ढाबा आहे, ढाब्याचं नाव प्रतिमेश वगैरे असेल, मी विसरतो ते नाव. मग तिथे गेल्यानंतर तर मग आम्ही तिथं पोहोचलो आणि त्याला मग तिथं वडजलच्या इथं पिक केला त्याला. आणि आम्ही तिघं त्या ढाब्यावरती गेलो. ढाब्यावरती गेल्यानंतर ते दोघं आतमध्ये गेले आणि ते बॉटल घेऊन आले. बॉटल घेऊन आल्यानंतर मी असं ती बॉटल बघितली, मला वाटलं की ते झाकण जे आहे ते पॅकिंगमध्ये नाही आहे, म्हणजे त्यांनी मिक्स करून काहीतरी केलं असेल असं माझा मला वाटलं. मग मी काय केलं, ते असं उघडते का बघण्याचा प्रयत्न केला. तो मालक आतमधून बघत होता. मग तो म्हणला बोलला की वरती कशाला काढतोय, ते आतमध्ये ठेव ना. बोललो हां बोललो ठेवतो ना मी, पण जरा उद्धट बोललो. तेव्हा जरा असे गावाला होतो आणि जरा मग त्याने तो बोलला की जास्त बोलू नको गोरे 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 सुनील गोरे जास्त बोलू नको बोलला. मी बोललो आम्हाला कळतंय ना, मी ठेवतो ना. तो आला आणि डायरेक्ट माझ्या कानाखाली मारले. त्याने कानाखाली मारल्यानंतर मग आम्ही पण जरा अशी चिडलेलो, पण आता तिथे काय करू शकत नव्हतो त्यांच्या एरियामध्ये. मग आम्ही काय केलं, बाईकवरती बसलो तिघं आणि बसलो आणि बाईक चालू केली आणि त्याला शिव्या द्यायला चालू केलं. जोरात जोरात शिव्या द्यायला लागलो. तो पण तिकडे एकटाच होता. मग आम्ही शिव्या देत 4th गिअरमध्ये गाडी टाकली आणि सुसा सुटलो. सुटल्यानंतर तो पाठी आला, पाठी बाईक वगैरे असं घेऊन आला, पण आम्ही त्याला सापडलो नाही. पुढं वळेच्या आम्ही खिंडीजवळ आलो. तिथं आल्यानंतर मी बोललो की त्याला गाडी थांबव. गाडी थांबवली, मी डायरेक्ट हेल्पलाईनवर फोन केला 100 नंबरवर. डायरेक्ट सातारा पोलिसला फोन केला. मसवड पोलिसांना करता डायरेक्ट सातारा पोलिसला केला. फोन केल्यानंतर तिकडून रिस्पॉन्स आला. मी बोललो असं असं आहे
आणि दारूबंदी असून सुद्धा, इलेक्शनच्या काळात दारूबंदी असून सुद्धा अशा अशा ढाब्यावरती ओपनली दारू विकली जाते. तर तुम्ही ह्या गोष्टींकडे बघितलं पाहिजे. मग ते बोलले ठीक आहे आम्ही बघतो, मग थोडं पोलीस स्टेशनला आम्ही सांगून हे करतो. आणि मग ते सांगितल्यानंतर आम्ही तसंच गाडीवर बसलो आणि निघून गेलो. परत आमच्या डोक्यामध्ये पण नव्हतं काय बोलू, त्या रागामध्ये या गोष्टी केल्या आम्ही. मग गेल्यानंतर 2-3 दिवसाने मला कुठून तरी बातमी आली की अशा अशा वडजेलच्या एका ढाब्यावरती पोलिसांनी मोठी रेड टाकले म्हणून. म्हणजे मी घाबरलो, बोललो आता जर ते मालक जर पेटला की बाबा ह्याला सोडणार नाही म्हणून. तर म्हणजे अशा गोष्टी झाल्या, पण परत तो काय बोलला नाही किंवा त्या संपर्क आला नाही आमचा कधी. तर अशा गोष्टी आहेत. आमचा सगळ्यात घरातला सगळ्यात छोटा आर्यन छोटा आहे, पण जरा जास्त दोषी तुम्हाला जर फसायचं असेल तर ह्याच्यासोबत 4 दिवस राहा. कधी तुम्हाला पण अतिशय म्हणजे हुशार आहे, ज्याला सगळ्या गोष्टी कळतात काय असेल काय नसेल. असा नंबर आलेला त्यांची इथे कॉम्पिटिशन झाली रनिंगची, त्याच्यामध्ये आता गोल्ड मेडल मिळालं होतं, म्हणजे फर्स्ट नंबर आलेला आहे कॉम्पिटिशनमध्ये. जी स्टोरी आहे, एक दुसरा मित्र होता हा बोलला, तो रोज काय म्हणजे ग्राउंडवरती जातो रनिंग वगैरे करतो, हा जरा भीत होता की माझा नंबर नाही येणार, माझ्या मित्राचा नंबर येईल. मम्मीला बोलला की आईला बोलला की मला भीती वाटते माझा नंबर नाही येणार. मम्मी बोलली असं नाही करायचं, तू जरी ग्राउंडवरती काय अंकल घातलं तरी आपण कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा आणि आपण येणार तुझा पण नंबर, तू पण म्हणजे तुझा पण रनिंग वगैरे चांगलं आहे. हा गेला आणि ह्याने रनिंग केली आणि फर्स्ट नंबर आला. हा पहिल्या राऊंडमध्ये दुसरा आला, पण सेकंड राऊंडमध्ये फर्स्ट आला. पण जेव्हा हा रनिंग करत होता तेव्हा ह्याच्या मम्मीचे बोललेलं ह्याच्या ह्याने आठवलं. काय आठवलं तुला मम्मी बोललेली? तुला बोलली असं ना की ना मी तो ग्राउंडमध्ये व्यायाम करत असत तरी भेटा नाही कॉम्पिटिशन घ्यायचा. म्हणजे लहान मुलांना पण जर आपण त्यांना जर कॉन्फिडन्स दिला, त्यांना त्यांचं जर मन आपण परावृत केलं म्हणजे काही करू शकतात. त्यामुळे आपण लहान मुलांना आपल्या घरातल्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला हवा. नंबर येणं नाही येणं, एक्झाममध्ये मार्क्स मिळणं नाही मिळणं, या तुमच्या गोष्टी. माझी बहीण 3 शिफ्टमध्ये तिचा जॉब आहे, तरी पण ती म्हणजे 3 शिफ्टमध्ये जॉब करून पण घरी येऊन पण कंटिन्यू मुलांना अभ्यास करून येतात. तो लहान आहे, तो जराशी टाळाटाळ करतो अभ्यास करायचं. पण आमचा दुसरा वाचा आहे हर्षल म्हणून, याला जर तुम्ही अभ्यास करायला सांगितला तर हा म्हणजे बिलकुल उठणार नाही, जोपर्यंत तुम्ही उठ म्हणत नाही तोपर्यंत. त्याला जेवण दिलं तर तो दुसरा घास जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही दुसरा घास खा म्हणून, तोपर्यंत हा काय घास खात नाही. तुम्ही एक तास जर त्याला बसवला तर ते एक तास जेवत राहणार आणि त्याला त्याला समजत नाही की किती खायचं आणि किती नाही. तुम्ही ताटात जोपर्यंत देत आहे तोपर्यंत तो म्हणजे जेवत राहणार. पण एकदम म्हणजे हुशार आहे, म्हणजे तुम्ही जर त्याला अभ्यासाला बसवला तर तो 24 तास पण बसून अभ्यास करू शकतो, एवढा हुशार आहे. ह्याचा पण ह्याने पण त्याचा भाग घेतलेला स्पर्धेमध्ये. ह्याला कुठलं मेडल मिळालं? ब्रॉन्झ मेडल मिळालं आहे ना, म्हणजे 3rd क्रमांक आला. पण ह्याचा प्रॉब्लेम असा झाला की ह्याच्यापेक्षा जे म्हणजे एजने मोठे होते त्या ग्रुपमध्ये त्यांना पण ॲड केलेलं, त्याच्यामुळे जरा उंचीने वगैरे मोठी हाईटने मोठी असलेल्या लोकांचा जरा नंबर आला नाही. तर ह्याचा पण म्हणजे हा पण म्हणजे रनिंग वगैरे जे चांगले आहे. आता आर्यनचे आणि पप्पांचे धाराधारी झाले मोबाईलच्या गेमसाठी. आणि आता जरा आर्यन आमचा समाधी अवस्थेमध्ये बसलेला आहे, आता डोळा दाखवून देवाचं नाव घेतोय. हसत वगैरे नाही, आता काय नाही रडलं नाही, तू हसतोय. आता तर पप्पाच्या दोघांचे पप्पाच्या दोघांची धाराधारी झालेले आहे. अभ्यास कसा चालला आहे बघा यांचा. आज आपल्याकडे आहे मच्छीचा प्लॅन,
तीन प्रकारच्या मच्छी आहेत आपल्याकडे. कुठले? ही आहे करली, ही बांगडा आहे, हा आहे आलवा. आपल्याकडे तीन प्रकारचे सुरमई आहे, सुरमई. तीन प्रकारचे मच्छी आहेत आपल्याकडे. हे कुठले? हे कसं करते? हे कशी करायची? हा कुठला? हे आहे सुरमई. पहिला आपण लसूण लसूण आणि लाल तिखट, गरम मसाला, जीरा पावडर यांची पेस्ट करून ते पण त्याला लावून ठेवायचं. मॅरिनेट करायचं अर्धा तास फ्रीजरला ठेवायचं. ही करली आहे, तिला मॅरिनेट झालेलं आहे. तिला तांदूळमध्ये तांदळाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये जरा लाल तिखट, हळद, धणा पावडर टाकून सगळ्या पीसला लावून घेतले. ते पीस अगोदर फ्राय करून घ्यायचे आणि नंतर पॅनमध्ये असे ठेवल्यानंतर त्याच्यातलं सगळं तेल निघून जाण्यासाठी असे फ्राय करायचे. लाड मग काय करते? लडकट्याची मच्छी आणत जाणं. कसली? काय लडकट्याची आणले त्याच्यासाठी पापलेट गर. आणि हा म्हणजे आवळा. नाही तुला नाही. सातपुद्यांचा डुल्या झालाय ते आता. डुल्या बिल्या नाही माझ्या, चांगला आहे. अठरा नंबर माझा डुल्या. 18 ना 15 किती नंबर? 155 मधला डुल्या. मी लूज टी शर्ट घातले का? थँक यू. काय काय म्हणलं? अरे अरे काय झालं? तुला घे ना. तू काय म्हणतो?